नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. बाबुळखेडे तालुका नेवासा येथे शनिवार दिनांक 9 मार्च 2019 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुळखेडे बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. ग्रामपंचायत बाबुळखेडे यांच्या सहकार्याने सौर विद्युत संच उद्घाटन, लोकसहभागातून इन्व्हर्टर बॅटरी संच यांचे उद्घाटन झाले. कार्यक्रम प्रसंगी श्री राजेंद्र विधाटे, श्री हरिभाऊ विधाटे, श्री नारायण कडूसर, श्री दत्तात्रय जाधव, श्री बाळासाहेब पंडित, सतीश विधाटे यांच्याकडून मुलांना व स्टेजसाठी आसनपट्टी देण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मेहंदी आणि रांगोळी स्पर्धेच्या मुलींना बक्षीस देण्यात आले. माननीय श्री अशोक लांडगे सरांना मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे जीवनगौरव 2019 हा पुरस्कार देण्यात आला. तसेच लोकसंदेश न्यूज लाईव्हचे अहमदनगर जिल्हा प्रमुख श्री सलीमभाई पठाण यांचाही सत्कार सरपंच श्री राजेंद्र विधाटे यांच्याकडून करण्यात आला. या समारंभाला बाबुळखेडेचे सरपंच श्री राजेंद्र विधाटे, विकास सेवा सोसायटी बाबुळखेडेचे व्हाईस चेअरमन श्री हरिभाऊ विधाटे, चेअरमन श्री नारायण कडूसर, पोलीस पाटील श्री प्रल्हाद विधाटे, शालेय व्यवस्थापन समितीचे श्री दत्तात्रय जाधव, मुख्याध्यापक श्री राठोड सर तसेच गावकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय फाजगे सर, लांडगे सर, कराळे मॅडम, ससे मॅडम यांचे सहकार्य लाभले. लोकसंदेश न्यूजसाठी नेवासे येथून सलीम पठाण. चांगलं त्यांनी चाललो आणि सतीश तर त्याच्याला म्हणजे काही ना काही यूट्यूबवर ज्ञान घेतो आणि पोरांना म्हणजे खूप महत्त्वाचं शिकवतो. आणि मॅडम झालं, आता कराळे मॅडम झालं, ससे मॅडम झालं आणि फाजगे सर तर आता म्हणजे आता बोलावतो एवढं थोडंच. या संस्थेमार्फत 27 फेब्रुवारी 2019 जो राज्यस्तरीय काव्य संमेलन झाले त्यामध्ये राज्यभरातील 14 शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार. कृतिशील शाळा आणि हे कृतिशील शाळा प्रत्यक्षात आमच्या गावामध्ये आम्हाला या ठिकाणी दिसून येते. या विद्यालयाचे मुख्याध्यापक फाजगे सर आणि त्यांची सर्व टीम अतिशय सुंदर अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी करत आहे. आज जे पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्कार तो पुरस्कार आणि आमच्या शाळेचे सर लांडगे सरांना जे मिळालेला आहे सर पुरस्कार, त्याबद्दल मी मुलींचे आणि सरांचे अभिनंदन करतो.